नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण राष्ट्रीय गणित दिन म्हणजे श्रीनिवास रामानुजन यांचा जन्मदिन यावरती चर्चा करणार आहोत. तर तत्पूर्वी आपण आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर आत्ता सबस्क्राईब करा. भारतीय गणिततज्ज्ञ श्रीनिवास रामानुजन यांचा जन्मदिवस भारतात दरवर्षी 22 डिसेंबर या दिवशी राष्ट्रीय गणित दिन म्हणून साजरा केला जातो. 26 फेब्रुवारी 2012 रोजी तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी जाहीर केले होते की श्रीनिवास रामानुजन यांचा जन्मदिन राष्ट्रीय गणित दिन म्हणून साजरा व्हावा. यानिमित्त आपण श्रीनिवास रामानुजन यांच्याबद्दल जाणून घेऊयात. श्रीनिवास रामानुजन यांचा जन्म 22 डिसेंबर 1887 रोजी तंजावर जिल्ह्यातील ऐरोड या गावी झाला. लहानपणापासून त्यांची शरीरयष्टी अतिशय किडकिडीत होती. ते सतत आजारी असायचे. त्यांच्या घराची परिस्थिती अतिशय हालाकीची होती. म्हणून पैसे मिळवण्यासाठी त्यांना स्वतःला कधी कोणाचा हिशेब लिहून दे, कधी कोणाची शिकवणी घे अशा प्रकारची कामे करावी लागत असे. लहानपणापासून श्रीनिवास रामानुजन हे गणितात अतिशय हुशार होते. गणिताचा पेपर ते चुटकी सरशी सोडवत असत. प्रत्येक परीक्षेत गणितात त्यांना पैकीच्या पैकी गुण मिळत असत. परंतु गणिताच्या वेडापायी इतर विषयांकडे त्यांचे दुर्लक्ष होत असत. एकदा तर गणितात इंग्रजीत ते चक्क नापास झाले होते. तसेच एखादे गणित अनेक पद्धतीने कसे सोडवायचे याची कला आणि ज्ञान त्यांना अवगत होते. 2 वर्षातच त्यांनी आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण केले आणि वयाच्या 7व्या वर्षी ते हायस्कूलमध्ये दाखल झाले होते. श्रीनिवास रामानुजन यांचं गणित एवढं निराळं होतं की जनरल ऑफ इंडियन मॅथमॅटिकल सोसायटी या जनरलमध्ये त्यांनी जे शोधनिबंध पाठवले ते या जनरलमधील परीक्षक तपासू शकले नाहीत. यामुळे एका परीक्षकाने त्याचे शोधनिबंध म्हणजेच त्यांचे म्हणजे रामानुजन यांचे शोधनिबंध लंडनला तपासायला पाठवले. प्राध्यापक हार्डी जे रामानुजन यांचे मार्गदर्शक होते त्यांनी रामानुजनला केम्ब्रिज विद्यापीठाकडून शिष्यवृत्ती मिळवून दिली आणि रामानुजन यांना केम्ब्रिज विद्यापीठात बोलावून घेतले. येथे रामानुजन यांचा खऱ्या अर्थाने विकास झाला आणि रामानुजन यांच्या संशोधनाला वेग मिळाला. रामानुजन यांचा गणिते सोडवण्याचा वेग अविश्वसनीय होता. मिळेल त्या कागदावर ते गणित सोडवत असे. कधीकधी ते पाकिटांवर गणित सोडवत असे. गणित सोडवताना ते पहिली स्टेप, त्यानंतर तिसरी स्टेप आणि नंतर 8वी स्टेप अशा वेगाने गणिते सोडवत खूप सारे कॅल्क्युलेशन्स ते मनातच करत असत. संयुक्त संख्यांवर त्यांनी खूप काम केलं होतं. यावर आधारित त्यांचा शोधनिबंध प्रोसिडिक्स ऑफ द लंडन मॅथमॅटिकल सोसायटी मध्ये प्रसिद्ध झाला. गणितावर खूप सारे संशोधन करून 26 एप्रिल 1920 रोजी वयाच्या अवघ्या 33व्या वर्षी श्रीनिवास रामानुजन यांचा मृत्यू झाला. तर नक्कीच तुम्हाला आपली व्हिडिओ आवडली असेलच. आणखी शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.